नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। खानापूर अनमोड वाया हेमडगा रस्त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती ही आक्रमक, तहसीलदारांसह साबा खात्यालाही निवेदन, वेळीच रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा। होय, खानापूर अनमोड वाया हेमडगा या रस्त्यावरून गोव्याला जाणारी अवजड व इतर वाहतूक गेल्या 5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे हा रस्ता पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे। परिणामी या रस्त्यावरून या भागातील जवळपास 40 ते 50 खेड्यातील जनतेचे मोठे हाल होताना दिसत आहेत। या रस्त्याची पुनर्बांधणी नव्याने करण्यात यावी या मागणीसाठी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या, परंतु याकडे दुर्लक्ष झाले आहे। या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भात मागील 22 ऑगस्ट 2022 काळात एक तहसीलदारांना निवेदन करून रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मागणी करण्यात आली होती, परंतु वर्ष उलटले तरी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ना सार्वजनिक बांधकाम खाते ना प्रशासनाचे लक्ष आहे, त्यामुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत आहेत। यासाठी सदर रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे तहसीलदार प्रवीण जैन यांच्याकडे देण्यात आली। सदर निवेदन देताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबराव पाटील, समितीचे सचिव आबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळराव देसाई, पांडुरंग सावंत, LH पाटील, रमेश देसाई, आनंद पाटील, बाळासाहेब शेलार, रणजित पाटील यासह अनेक उपस्थित होते। दखल घेतली नसल्याने हा रस्ता नाईलाजाने लोक जीव मुठीत घेऊन आपल्या दूरपत्त्यावरून प्रवास करत आहेत। तरी हा रस्ता लवकरात लवकर नव्याने करणे व अवजड वाहतूक त्वरित बंद करावी, कारण हा रस्ता पूर्णपणे अरुंद असून सदरी रस्त्यावरून अवजड वाहतूक करण्यासाठी बंदी असूनही या रस्त्यावर बिंदासपणे वाहतूक चालूच आहे। तरी आपण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ अवजड वाहतूक थांबावी। सदरवरील नमूद केल्याप्रमाणे खानापूर हेमडगा अनमोड रस्ता पुनर्बांधणी सुरू केली आहे, तर आम्ही खानापूरच्या सर्व ग्रामस्थ व मय समिती येत्या आठवड्यात मंचुर्गे क्रॉस येथे रस्ता रोको आंदोलन छेडणार असून होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहणार आहे। तरी आपण संपूर्ण रस्त्याची पुनर्बांधणी करावी अशी विनंती। इतिवृत्त घटनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।